नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री आणि ओबीसी समाजातील नेत्यांची आज होणार बैठक. बैठकीकडे लागले सर्वांचे लक्ष. पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा राखत इतरांसमोर आदर्श ठेवा. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा मोदींना सल्ला. शरद पवारांची पृथ्वीराज चव्हाणांना गुगली. दोन्ही नेत्यांनी घेतला क्रिकेटचा आनंद. जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा चकमक. कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये धुमचक्री. आणि सोलापूरच्या माळशिरजीतील अपहृत मुलाची सुखरूप सुटका. 3 आरोपींना घेतले पोलिसांनी ताब्यात. आता पाहूया सविस्तर वृत्त. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी समाजातील नेत्यांची भेट घेणार आहेत. ओबीसी समन्वयक समितीचे शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये विधिमंडळामध्ये बैठक होणार आहे. आता मुख्यमंत्री आणि ओबीसी समाजातील नेत्यांमध्ये काय चर्चा होते याकडे मराठा समाज बांधव आणि इतरांचे देखील लक्ष लागलंय. SEBC प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याला ओबीसी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी ओबीसी नेत्यांनी सातत्यानं मुख्यमंत्र्यांकडे वेळेची मागणी केली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटण्याची वेळ दिली असून आज दुपारी फडणवीस आणि ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे. देशाच्या पंतप्रधानपदी असणाऱ्या नरेंद्र मोदी यांना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काही महत्वाचे सल्ले दिले आहेत. दिल्लीत एका कार्यक्रमामध्ये त्यांनी काही प्रश्नांना उत्तर देत हे वक्तव्य केल्याचं पाहायला मिळत आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा राखत इतरांसमोर आपल्या आचरणातून आदर्श ठेवला पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला. देशातील ज्या राज्यांमध्ये भाजपाचे सरकार नाही अशा राज्यांच्या दौऱ्यावर असताना मोदींकडून केली जाणारी वक्तव्य आणि त्यांच्याकडून वापरली जाणारी भाषा याविषयी त्यांनी सजग राहावं असं यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितलं. देशाच्या पंतप्रधानपदी असणाऱ्या व्यक्तीने आपल्या आचरणातून इतरांसमोर आदर्श प्रस्थापित करावा, कारण ती व्यक्ती देशातील नागरिकांचे प्रतिनिधित्व करत असते. त्यामुळे आपण पंतप्रधान पदावर आहोत याचं भान त्या व्यक्तीला असणं अपेक्षित आहे असं म्हणत सिंग यांनी मोदींना हा महत्वाचा सल्ला दिला. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांच्या फेबल्स ऑफ फ्रॅक्चर टाइम्स या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला सिंग यांनी हजेरी लावली होती. त्याचवेळी त्यांनी हे लक्षवेधी वक्तव्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यामध्ये क्रिकेटचा आनंद लुटला. महत्वाचं म्हणजे मैदानात उतरून पृथ्वीराज चव्हाणांनी फलंदाजी तर शरद पवारांनी गोलंदाजी केली. या उद्घाटनावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे हे देखील उपस्थित होते. उद्घाटनानंतर या दोन्ही नेत्यांनी क्रिकेटचा आनंद अनुभवला. शरद पवारांच्या बॉलिंगवर पृथ्वीराज चव्हाणांना एकही फटका लगावता आला नाही. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी गोलंदाजी करण्यासाठी चेंडू हातात घेतला पण पवारांनी फलंदाजी करण्याचं टाळलं. यावेळी मैदानावरील उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. दरम्यान महाराष्ट्राचा गाडा सुरळीत हाकण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण आणि आम्हाला हातात हात घालून काम करावे लागेल हे सांगायला शरद पवार विसरले नाहीत. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यामध्ये चकमकीच्या घटना घडत आहेत. आज पहाटे देखील कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यामध्ये चकमक सुरू झाल्याचे वृत्त समोर आलंय. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. कुलगामच्या रेडवाणी भागात तर पुलवामच्या त्रालफळमधील हाफू भागात गस्ती दरम्यान सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी समोरासमोर आले. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून जोरदार गोळीबार झाला. यामध्ये जीवितहानीबाबतची कोणतीही माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकली नाही. सुरक्षा रक्षकांनी सोमवारी गांदरबल जिल्ह्यात शोध मोहिमेदरम्यान एक दहशतवाद तळ उद्ध्वस्त करत मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र आणि स्फोटके जप्त केली होती. या भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरज येथील डॉक्टर सिद यांच्या 5 वर्षीय ईशानचे 20 लाखाच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई करून मुलाची सुखरूप सुटका केली आहे. तसेच 3 आरोपींना ताब्यात देखील घेतलंय. या प्रकरणामध्ये आणखीन 5 आरोपी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापैकी एक आरोपी डॉक्टर शीद यांच्या रुग्णालयामध्ये कंपाऊंडर म्हणून काम करत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. माळशिरस येथील डॉक्टर सिंध यांचा 5 वर्षीय मुलगा ईशानचे दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी त्याचं अपहरण केलं होतं. त्याच्या तपासाकरता पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने ईशानचा शोध घेऊन त्याला रात्री 11 वाजता माळशिरस पोलीस ठाण्यात सुखरूप आणून आई वडिलांच्या ताब्यात दिलं.
या प्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून माळशिरस येथील 2 सदाशिव नगर येथून 3 आरोपींना ताब्यात घेतलं आहे, तर अन्य 2 आरोपींचा शोध चालू आहे. 20 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या ईशानला पोलिसांनी सतर्कतेने सुखरूप सोडवल्याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. लहान बालकाला 6 वर्षाचं अपहरण केलं गेलं. अपहरण केल्यानंतर त्यांचे कंपाऊंडर होते, त्यांना तो त्या मुलाला घेऊन ट्युशनसाठी जात होता. वाटेत त्या लोकांनी इंटरसेप्ट केलं, त्या कंपाऊंडरला चाकू लावला आणि त्याला घेऊन एका निर्जनाच्या ठिकाणी गेले. तिथून कंपाऊंडरला तिकडे खाली त्यांनी सोडलं आणि मुलाला घेऊन पुढे ते लोक गायब झाले. जाताना त्यांनी कंपाऊंडरचा फोन घेऊन गेले होते आणि हा फोन घेऊन त्याच्यानंतर बरोबर 10 ते 15 मिनिटात डॉक्टरांना फोन करून 20 लाखाची खंडणी मागणारा कॉल डॉक्टरांना प्राप्त झाला. डॉक्टरांनी व्हेरीफाय केले, मुलगा घरी आहे का, तर मुलगा घरी नव्हता. बाहेर येईपर्यंत कंपाऊंडर पळत तिकडून गाडीवरून आला होता आणि त्यांनी सांगितलं की त्याला मारहाण झालेली आहे आणि मुलाला अपहरण करून मुलाला घेऊन गेले. अतिशय अवघड असा प्रसंग होता. या प्रसंगामध्ये फोन करताना 3 कॉल त्यांना करण्यात आले होते आणि फोन करताना त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी देऊन पोलिसांना कुठल्याही परिस्थितीत सांगू नये अशा पद्धतीच्या त्यांना सूचना दिल्या होत्या आणि पैशाची तयारी करण्यासाठी सुद्धा सांगितलं होतं. याबद्दलची माहिती पोलीस स्टेशनला जेव्हा समजली त्यावेळेला ही अतिशय महत्वाची प्रायोरिटी होती आणि पोलिसांना यामध्ये कामगिरी करत असताना बऱ्याचशा अडचणी येतात. त्यातली महत्वाची अडचण म्हणजे तिथं जायचं कसं त्या ठिकाणी आणि तिथून विचार करावा लागतो. आम्ही टीम्स केल्या, ऍडिशनल SP हे स्वतः जागेवरती जायचं ठरलं. मी इथून हेडक्वार्टरमधून त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं आणि सायबर क्राईमच्या माध्यमातून माहिती गोळा करणं त्याच्यासाठी मी सायबर क्राईम ब्रँचमध्ये गेलो. पंढरपूरचे DYSP सागर कवडे, पंढरपूर शहरचे PI गवळी, NCB चे PI सावंत, माळशिरसचे PI गोल्डे, PSI पवार, सायबर क्राईमचे गायकवाड, अशा सर्व जण मग सिव्हिल गाडीतून विविध ठिकाणी. म्हणजे माझा मुलगा, तर त्याचं असं आलं की एक साधारण 6-7 लोकांनी गाडीवरती येऊन पूर्ण तोंड वगैरे बांधलेलं होतं आणि ते माझ्या गळ्याला चाकू वगैरे लावून ईशानला माझ्याकडून घेऊन गेले. घरचे थोडेसे ठीक पॅनिक होते, परंतु ठीक, त्यांनी खूपच शांततेत सर्वांनी, पोलिसांनी खूप आम्हाला धीर दिला की बस तुम्ही फक्त शांत राहा, आमच्या पद्धतीने आम्ही सर्व तुम्हाला मुलगा तुमचा आणून देईल. त्या पोलिसांच्या याच्यावरती खूपच कॉन्फिडन्सली आम्ही राहिलो की ठीक चालू आहे सर्व व्यवस्थित. वेळोवेळी आम्हाला त्यांचे कॉल येत होते, पोलिसांचे कॉन्टॅक्ट होत होते, त्याच्यामुळे खूपच हे झालं. तेलही गेलं आणि तुपही गेलं अशी म्हणण्याची वेळ बुलढाणा जिल्ह्यातील सारंगवाडी परिसरातील शेतकरी आणि नागरिकांवरती आली आहे. एकीकडे प्रकल्पात गेलेल्या जमिनीच्या मोबदला शेतकऱ्यांना मिळत नाही आणि दुसरीकडे राजकीय द्वेषापोटी झालेल्या तक्रारीतून प्रकल्पाचे काम थंड पडल्याने त्याच्या पाण्याचाही फायदा येथील नागरिकांना होत नाहीये. काय आहे प्रकार, पाहुयात हा रिपोर्ट. बुलढाणा चिखली आणि मेहकर तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या ग्रामकिनी नाईक शिवारात साल 2012 पूर संरक्षण योजना आणि साठवण तलाव अंतर्गत सारंगवाडी प्रकल्पाला मान्यता मिळाली होती. या प्रकल्पासाठी शासनाने शेतकऱ्यांकडून तब्बल 160 हेक्टर जमीन देखील अधिग्रहित केली होती. या प्रकल्पामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी सोय होणार होती. तसेच यामुळे या दोन्ही तालुक्यांमधील 1000 हेक्टर जमीनही सिंचनाच्या क्षेत्रात येणार होती. त्यामुळे हा प्रकल्प या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक संजीवनी ठरणार होता. हे धरण 4 वर्ष झाले बंद आहे. या धरणाचा फायदा इतका आहे आमच्या गावाले, हे जर धरण झालं असतं आतापर्यंत आमच्या गावात पाणी भरपूर झालं असतं. पण आता उपासमाराची पाळी येईल, शेतकऱ्याला पैसे भेटायला पाहिजे. आणि जर हे धरण झालं असतं आतापर्यंत आमचं गाव जयमल झालं असतं, भरपूर पाणी भेटलं असतं. कारण की आज 2006 मध्ये हा प्रकल्प सुरू झाला सारंगवाडी,
तर चार वर्षापासून आता आमच्या तेव्हापासून आमच्या जमिनी गेल्या, आज चार वर्ष झाले हा प्रकल्प बंद पडला. शेतकऱ्याच्या आमदाराला मोबदला आमचा मिळाला नाही, तो आमच्या जमिनी पडीत पडल्या, जमिनीतलं उत्पन्न निघत नाही आणि प्रकल्पाचं कामं चालू नाही. आमचं एकच म्हणणं आहे, हाजुडी विनंती, आम्ही कालपासून इथं आज सकाळपासून उपाशी आहे. आम्हाला पाणी नाही, चहा नाही, काहीच नाही. सरकारला एवढीच विनंती आमची हात जोडून की आमचा प्रकल्प ताबडतोब चालू करण्यात यावा, अन्यथा याच्या पुढचं आम्ही आंदोलन जे करायचं तर आम्ही रस्ता रोको करू, हे करू, बाकीचे काय जे करायचं ते करू, पण विनंती आमची एवढी मुख्यमंत्री साहेबाला की तत्काळ आमचा प्रकल्प हा सुरू झाला पाहिजे. याच्यापासून आम्हाला इतका फायदा आहे, आम ढोरा वासराचा, पाणी पियाचा, याचा, कारण की आम्ही बर्बाद झालो, आमची शेती गेली आणि आम्हाला मोबदला मिळाला नाही आणि काहीच नाही अजून. याच्यापासून आमचा भरपूर फायदा आहे आमच्या या 10-15-20 खेड्याले, कारण की आमची 100 हेक्टर जमीन याच्यापासून पाण्याखाली येऊ शकते. सातत्याने पाणी टंचाई आणि दुष्काळाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या आनंदाने या प्रकल्पासाठी आपल्या जमिनी दिल्या होत्या. आता आपल्याकडे एकीकडे जमिनीचा मोबदला मिळेल आणि दुसरीकडे हा संपूर्ण परिसरही सुजलाम सुफलाम होईल अशी रास्त अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र साल 2014 पासून म्हणजेच 4 वर्षापासून या प्रकल्पाचे काम पूर्णपणे थंड बस्त्यात पडलेले आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी देखील केली, मात्र सरकारी पातळीवरून हा प्रकल्प पूर्ण करण्याबाबत प्रचंड उदासीनता दाखवण्यात येत आहे. या प्रकाराला कंटाळून रविवारी किणी नाईक आणि परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या बायका मुलांसह थेट प्रकल्पात उपाशीपोटी धरणे आंदोलन केले, तसेच प्रकल्प पूर्ण होण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी देखील केली. आणि हा जर प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागला तिथले संपूर्ण जे क्षेत्र आहे हे बागायतदार होऊन इथल्या शेतकऱ्याला प्रचंड प्रमाणात फायदा होऊ शकतो. आज सततची होणारी नापिकी, वेळेवर न येणारा पाऊस, याच्यापासून जर कुठं वाचायचं असेल तर हा प्रकल्प लवकरात लवकर होणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्याचे लवकरात लवकर पैसे मिळणे, दुसरा मुद्दा प्रकल्प हा डिसेंबरच्या अगोदर चालू होणे, नाही जर चालू झाला तर आम्ही सर्वच्या सर्व 10 गावातले जनता घेऊन रस्त्यावर उतरू, कलेक्टर ऑफिस समोर बसू, हजारोच्या संख्येनं बसू. यामध्ये 250 ते 350 हेक्टर जमीन बुडी क्षेत्रात आहे. या प्रकल्पाच्या पाण्याचा फायदा जवळपास 4 ते 5 हजार हेक्टर क्षेत्राला होणार आहे आणि पिण्याच्या पाण्याची समस्या जेमतेम 25 ते 30 गावाची सुटणार आहे. हा एवढा विकासाचा प्रकल्प, यात काही माजी आमदारांनी चुकीच्या पद्धतीने कंप्लेटा केलेल्या आहेत, त्याच्यामुळे हा प्रकल्प बंद पडलेला आहे. या सर्व गोष्टीची मुख्यमंत्र्यांनी हात जोडून विनंती करतो मी, मुख्यमंत्र्यांनी व्यवस्थित त्याचा विचार करून त्यावर निर्णय घ्यावा आणि प्रकल्प चालू करण्यात यावा आमचा. सध्या महाराष्ट्रामध्ये तीव्र दुष्काळ पडलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यात तर न भूतो न भविष्यती असा दुष्काळ आहे. कधी नव्हे एवढे टँकर या वर्षी लावावे लागलेत. असं असताना महाराष्ट्र शासनाची झोप अजून का उघडत नाही हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. खरं तर सारंगवाडी हा बुलढाणा जिल्ह्यातला जो प्रकल्प आहे त्याचा चिखली आणि मेहकर या दोन्ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांना प्रचंड मोठा फायदा होणार आहे. या प्रकल्पाचं काम मागच्या 4 वर्षापासून बंद आहे. का? तर शेतकऱ्यांची जमीन अजून अधिग्रहित केलेली नाही, त्यांचे पैसे अजून दिलेले नाहीत. त्यामुळे आज हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. मी शासनाला, शासनाच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की या सारंगवाडी प्रकल्पाचं काम जर लवकर सुरू झालं नाही तर या शेतकऱ्यांच्या सोबत लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला देखील रस्त्यावर उतरावं लागेल आणि तीव्र आंदोलन करावे लागतील. अकोला जिल्हा पत्रकार कृती समितीच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. अकोला जिल्हा पत्रकार कृती समितीच्या वतीनं अकोला जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या मागण्या मांडल्या. पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, पत्रकारांना पेन्शन लागू करण्यात यावे, छोट्या वृत्तपत्रांसाठी जाहिरात धोरण ठरवण्यात यावे, शासनाच्या विविध योजनांचा लाभ तसेच अधिस्वीकृती पत्रिका नसणाऱ्या पत्रकारांना देखील देण्यात यावा, यासह पत्रकारांच्या प्रमुख मागण्यांसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, अकोला जिल्हा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, बहुजन पत्रकार संघ, ग्रामीण पत्रकार संघाचा सहभाग होता. जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी एकत्र येत जिल्हा पत्रकार कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आणि निदर्शने आंदोलन करण्यात आलं. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांना पत्रकाराच्या विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आलं.
पत्रकारांच्या विविध समस्या प्रामुख्याने संरक्षण कायदा पेन्शन योजना आणि जे शासनाने नवीन जाहिरात धोरण बनवलं आहे ते रद्द करण्यासाठी हे दोन तीन प्रमुख मागण्याकरिता पत्रकार एकदम ज्वलंत जे मागण्या आहेत त्याकरिता संघर्ष करत आहे. मागील अनेक वर्षापासून मागील 12-13 वर्षापासून संरक्षण कायद्यासाठी पत्रकारांनी संघर्ष केलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रावरचे पत्रकारांनी कृती समिती बनवून ज्याच्यात 16 संघटना महाराष्ट्रावरच्या आहेत त्या 16 संघटनांनी मिळून एक कृती समिती बनवली आणि एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर आज आंदोलन होत आहे. या सरकारनी पत्रकारांच्या जेवढ्या मागण्या मंजूर केल्या तेवढ्या कोणत्याही सरकारनी मंजूर केल्या नाही. संरक्षण कायदा मंजूर केला, पेन्शन योजना मंजूर केली, जाहिरातीचे दरवाढ मंजूर केली, पण प्रत्यक्षात या सरकारनी मंजूर करून दिलं काहीही नाही. म्हणजे एक भंपकबाज सरकार, भंपकगिरीवाली सरकार अशी एक प्रतिमा या सरकारची झालेली आहे. तर माझं या सरकारला निवेदन आहे की आपली जी प्रतिमा झालेली आहे, जे अविश्वसनीयता आपल्याबद्दल निर्माण झालेली आहे पत्रकारांमध्ये, ती अविश्वसनीयता जी भंपकबाज प्रतिमा आहे ती प्रतिमा आपण सुधारली पाहिजे. एक विश्वसनीय सरकार, एक विश्वासदर्शक आपण वातावरण निर्माण केलं पाहिजे आणि पत्रकारांची जे रास्त मागण्या आहेत, जे न्यायोचित मागण्या आहेत, अनेक वर्षापासून पत्रकार ज्या मागण्याकरिता भांडत आहे, संघर्ष करत आहे, लोकशाही मार्गाने लढत आहे, कोणत्याही प्रकारचा अनुचित मार्ग स्वीकारत नाही, पत्रकार आपल्या न्याय हक्काकरिता या सरकारकडे मागणी करत आहे की आम्हाला संरक्षण दिलं पाहिजे, आमची पेन्शन योजना लागू झाली पाहिजे. संपूर्ण देशात 19 राज्यात पेन्शन योजना लागू आहे, पण महाराष्ट्रामध्ये लोकशाही प्रधान या राज्यामध्ये, प्रगतिशील राज्यामध्ये कुठेही पेन्शन योजना लागू नाही. सरकारने फक्त आश्वासन दिलं, घोषणा दिली, मंजूर केलं, पण प्रत्यक्षात काही दिलं नाही. तर या सरकारला आमचं आव्हान आहे, चेतावणी आहे की या सरकारने जे मागण्या आमची मंजूर केलेली आहे ते लागू झाली पाहिजे, त्वरित लागू झाली पाहिजे. पत्रकारांचं या सरकारने अंत पाहू नये आणि पत्रकार ज्याप्रमाणे एकतेनं ताकदीनं एकत्र येऊन लढू देऊ शकतात ते पुढचं पाऊली उचलू शकतात या सरकारने समजून घेतलं पाहिजे अशी माझा निवेदन. कराडच्या कृषी पशु पक्षी प्रदर्शनामध्ये जातिवंत पाळीव प्राण्यांच्या स्पर्धेमध्ये पंढरपुरी म्हशीने हे सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. 5 फूट लांब शिंगे आणि दिवसाला 18 लिटर दूध देणारे पंढरपुरी जातीची ही म्हैस कराडच्या कृषी प्रदर्शनामध्ये चर्चेचा विषय बनली आहे. या कृषी प्रदर्शनात विविध जातीची पाळीव जनावरांची स्पर्धा झाली. या स्पर्धेत राज्यातील 175 वर शेतकऱ्यांकडील जातिवंत गायी म्हशी जनावरे सहभागी झाली होती. यामध्ये सहभागी झालेले सांगली जिल्ह्यातील येलूर येथील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय शिंगारे यांच्या पंढरपुरी जातीची म्हैस सर्वांचे आकर्षण बनली होती. पंढरपुरी जातीच्या या म्हैसपासून महिन्याला 30,000 रुपयांचे दूध बिल येत आहे. दिवसाला 18 लिटर दूध देत असून राज्यातील अनेक कृषी प्रदर्शनातून बक्षिसांच्या माध्यमातून 1,00,000 रुपये मिळवले आहे. या स्पर्धेत 250 जातीवंत जनावरे सहभागी झाली होती. प्रथमच सहिवाल जातीची गायीचा सहभाग येथे दिसून आला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माननीय स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यशवंत आणि पशुपक्षी प्रदर्शनासाठी जी जातीवंत जनावरांची स्पर्धा घेण्यात येण्यासाठी भरघोस प्रतिसाद लाभलेला आहे. आज जातिवंत जनावरांच्या स्पर्धेसाठी खिलार, जर्सी, HF, मुरा मैसन जातीचा रेडा, गीर गाय, सहवाल जातीची गाय, त्याच्यानंतर खिलार गटामध्ये सुद्धा आदत खोंड, 4 जाती खोंड, 2 जाती खोंड, गायीमध्ये सुद्धा कालवडी, अशा विविध प्रकारच्या अतिशय चांगल्या जातीच्या आणि प्रजातीच्या देशी आणि संकरित जनावरे या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती. स्पर्धेमध्ये जवळपास सर्व गटातील मिळून 250 जास्त जनावरं सहभागी झाली होती. जनावरांची एकंदरीत पालनपोषणाची पद्धती, जनावरांचं सौंदर्य आणि त्यांची तब्येत वगैरे संपूर्ण व्यवस्थापन पाहता शेतकरी राजानं खूप चांगलं आणि खूप आपल्या जनावरांवरती प्रेम केल्याचं दिसून येतं. आणि आपल्या वतीनं, आपल्या माध्यमातून मी सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून आभार मानतो. यशवंत कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनासाठी जे प्रेक्षक इथं आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे जे पशुपालक आले आहेत त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. पशुसंवर्धन विभागाची संपूर्ण टीम यासाठी कार्यरत करण्यात आली होती. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन पदाचे उच्चस्तरीय अधिकारी यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिलेलं आहे. संपूर्ण वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या होत्या. या ठिकाणी जनावरांसाठी मोफत खाद्य आणि चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांना वाहतूक अनुदानही देण्यात आलेलं आहे. त्यांच्या योग्यतेनुसार निरीक्षण केल्यानंतर स्पर्धा पार पाडण्यात त्यांचे नंबर काढण्यात आलेले आहेत आणि सर्व विजेत्यांना आकर्षक बक्षीसही देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्राची शान राहिलेलं खिलार जातीचे खोंड आणि खिलार जातीच्या गायी ह्या नेहमीच आकर्षण केंद्रबिंदू राहिलेल्या आहेत आणि आजही राहिलेल्या आहेत.
दुसरा गोष्ट यावर्षीचा विशेष सहभाग म्हणजे सहवाल जातीची संगोपन आपल्या महाराष्ट्रामध्ये केलं जात नव्हतं, त्या सहवाल जातीच्या गायीसुद्धा यावर्षी सहभागी झालेल्या आहेत. तसंच गीर जातीचा सुद्धा नव्यानं संगोपनाचा कल वाढतोय, तोसुद्धा या ठिकाणी सहभागी झाले आहेत. एचएफ जातीच्या गायी ज्या आहेत की 30-35 लिटर दूध देणार आहेत, उच्च दूध देणाऱ्या याही गायी आपल्याकडं सहभागी झालेल्या आहेत. चांगल्या व्यवस्थापन पद्धतीच्या आधारे अत्यंत कमी वयामध्ये माझावर येऊन गाभण राहणाऱ्या कालवडी या ठिकाणी पाहण्याचं आहेत. प्रदर्शनामध्ये आल्यानंतर जनावरांची जी पैदास करण्याची किंवा व्यवस्थापनाची पद्धती आहे ही शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांना जे पाहायला येतात त्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरते. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशुपक्षी प्रदर्शन, या प्रदर्शनामध्ये आमची पंढरपुरी जातीची म्हैस गौरी, तिचं नाव गौरी आहे, हे आणलेले आहे. हिचं दूध दैनंदिन 18 लिटर आहे, तरी हिला महिन्यातून ही आम्हाला 30,000 असं उत्पन्न देते. आणि बरेच ठिकाणी अर्णासरी हा पुरस्कार 7 वेळा घेतला आहे आणि बऱ्याच ठिकाणी पहिले नंबर पंढरपूर या जातीत आलेले आहेत. वर्षाला एक लाख रुपये असं बक्षिसाचं उत्पन्न आम्हाला देते, वेगळं दुधाचं उत्पन्न देते. तिनं आजपर्यंत 5 रेड्या दिलेल्या आहेत आम्हाला घरामध्ये. सातरे शंकर शिंगारे, राहणार येलूर. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी हैं, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढील वृत्त. पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी मराठी पत्रकार परिषद मुंबई आणि पत्रकारांच्या पालक संस्थेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी जिल्ह्यासह राज्यातून पत्रकारांनी मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. 7 एप्रिल 2017 रोजी दोन्ही सभागृहात मंजूर झालेल्या संरक्षण कायद्याची अंमलबजावणी झाली नाही. अधिस्वीकृतीच्या नियमांनी सामान्य आणि ग्रामीण पत्रकारांना न्याय मिळणार नाही, त्यामुळे सरकारी योजनेचा लाभ पत्रकारांना घेता येणार नाही, अशा धोरणांनी पत्रकार समाधानी नाही. या विषयांचा असंतोष व्यक्त करण्यासाठी धरणे आंदोलन करून मागण्या पूर्ण करण्याची विनंती सरकारकडे करत आहोत. जिव्हाळ्याच्या मागण्या त्वरित मंजूर कराव्यात, असे निवेदन पुणे जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर जयश्री कटारे यांना देण्यात आलं. या मागण्यांसाठी आज महाराष्ट्रामध्ये सर्वत्र 35 जिल्ह्यामध्ये पत्रकारांचं आंदोलन झालं. पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषद यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं आणि महाराष्ट्रातील जवळपास सर्व संघटना ह्या आंदोलनामध्ये सहभागी होत्या. ज्यांना सहभागी होता आलं नाही त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. एक ग्रँड सक्सेस ज्याला म्हणतो, पूर्णपणे यशस्वी झालेला आहे. शिरपूर तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील बिजासन घाटामध्ये पुण्याहून इंदूरकडे जाणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतला. या ट्रकमध्ये असलेल्या मालासह संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. आगीमुळे महामार्गावरती 2-3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सोमवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास पुणे येथून प्रीतमपूर येथे प्लास्टिकचे साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतला. गाडीत प्लास्टिक असल्यामुळे काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केलं. चालकाने प्रसंगावधान राखत गाडीला रस्त्याच्या बाजूला नेत उडी मारली, त्यामुळे त्याचे प्राण वाचले. या आगीमुळे सुमारे 6 लाख रुपये किमतीच्या प्लास्टिकच्या मालाचं नुकसान झालं आणि 3 लाख रुपये किमतीचा ट्रक पूर्णतः जळून खाक झाला. घटनास्थळी मोबाईलमध्ये क्लिप काढण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. आगीने रौद्र रूप धारण केल्याने शिरपूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असताना हवा आणि गाडीतील प्लास्टिकच्या साहित्यामुळे या आगीला आटोक्यात आणण्यासाठी वेळ गेला. तोपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला 2-3 किलोमीटर पर्यंत रहदारी पूर्णतः ठप्प झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस आहेत म्हणून कायदा आणि सुव्यवस्था आहे, त्यामुळे पोलिसांचा आदर केला पाहिजे, असं मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. ते पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा परप्रांतांच्या महाराष्ट्रात येण्यावरती जोरदार टीका केली आहे.
शाळा आणि महाविद्यालयांबाबतीत राज ठाकरेंनी आपली दिलखुलास मतं मांडली. शाळा आणि कॉलेज यांची आठवण यायला लागली की आपण 50 ओलांडली असं समजावं. आता मलाही आठवण येत आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं. पुण्यात त्यांनी पुन्हा एकदा परप्रांतीयांचा मुद्दा उचलून धरत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. दरम्यान मराठी बांधवांसाठी कायम परप्रांतीयांच्या विरोधात भूमिका घेणारे राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर दिसणार आहेत. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला ते हजर राहणार आहे. 2 डिसेंबरला हा कार्यक्रम होणार. या कार्यक्रमाचं निमंत्रण उत्तर भारतीय मंचाने राज ठाकरेंना दिलं आहे आणि त्यांनीही ते स्वीकारलं अशी माहिती समजत आहे. अटक झाल्यावरती एका आरोपीची मैत्री एका पोलिसाबरोबर होते, ते विवेक फणसाळकर. त्यावेळेला आमची ओळख झाली आणि त्याच्यानंतर ती त्याचं रूपांतर मैत्रीत झालं. मराठीबद्दल बोलायचं झालं तर मला कित्येकदा पोलीस खात्यामधनं किंवा कोर्टाकडनं जे पेपर्स येतात, नोटिसा येतात, त्यात मला कधीच कळलेलं नाही की मला सोडलाय का पकडलाय. तर माझ्या वकिलाला बोलवायला लागतं की बाबा जरा बघ, जरा सोडलाय का मला पकडलाय का, इथे एकदा ठरवा म्हटलं मला. ती इतकी किचकट, वाईट, घाणेरडी कुठची भाषा शोधून काढली सरकारने मला आजपर्यंत कधी कळलेलं नाही आहे ती. परंतु माझा आपल्या मातृभाषेवरती बद्दल एक हट्ट आहे. याचा अर्थ काय, इतर भाषा मला आवडत नाही त्याच्यातला भाग नाही. किंबहुना माझ्या वडिलांना लिहिता वाचता आणि बोलता उत्तम उर्दू यायची. उत्तम उर्दू ते लिहू शकायचे, वाचू शकायचे, बोलू शकायचे. म्हणजे त्यांच्याकडे ज्या वेळेला मोहम्मद रफींनी 14 गाणी मराठीमध्ये गायले, मोहम्मद रफी, त्यावेळेला माझे वडील रफी साहेबांना मराठी उर्दूतनं शिकवायचे. त्याच्यामुळे माझं हिंदी थोडं बरं आहे. एक सचिन तेंडुलकरचं एक कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी मला भाषणाचं सांगितलं, मला भाषण करायला. सचिन तेंडुलकर होते, अमिताभ बच्चन होते. तेव्हा मी म्हटलं की ही सर्व मंडळी म्हटलं हे पुरस्काराचे धनी, आम्ही फक्त तिरस्काराचे धनी. आमच्या वाट्याला कधी पुरस्कार बिरस्कार नाही, ते येऊ शकत नाहीत. परंतु शाळेमध्ये, स्वतःच्या शाळेमध्ये येणं ही एक वेगळी गंमत असते. शाळा किंवा कॉलेज ह्याच्याबद्दल सतत आठवण येणे आणि जास्ती आठवण येणे याचा एकच अर्थ नेहमी लावायचा, आपलं वय झालं. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयावरती धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी बीड जिल्ह्यातील सर्वच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पत्रकारांच्या विविध समस्यांबाबत आणि मागण्यांबाबतचे निवेदन पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय. धरणे आंदोलनादरम्यान पत्रकारांनी विविध मागण्या मान्य करा असे म्हणून जिल्हा कचेरीवर निदर्शने केली. पत्रकारांसाठी पत्रकार हल्ला विरोधी कायदा लागू करा. सरसकट सर्वच पत्रकारांना पेन्शन लागू करा. सर्व पत्रकारांना अधिस्वीकृती द्या. मजिठिया आयोग लागू करा. प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी पत्रकार बांधव बीड जिल्हा कचेरीवर एकत्र आले होते. बीड जिल्ह्यातील सर्वच ज्येष्ठ पत्रकार, विविध पत्रकार संघटनांच्या सर्व पदाधिकारी, साप्ताहिक वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. सर्व पत्रकारांनी आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र येऊन जिल्हा कचेरीवर केलेले आंदोलन हे लक्षवेधी ठरले. मराठी पत्रकार परिषदेत मुंबईच्या वतीनं जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयासमोर तथा जिल्हा कचेरीवर पत्रकारांनी धरणे आंदोलन केलं आहे. पत्रकार परिषद गेल्या 80 वर्षापासून राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नासाठी वेळोवेळी लढते. गेल्या 25 वर्षापासून या राज्यामध्ये माननीय श्री एस एम देशमुख सरांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांचे विविध महत्वपूर्ण प्रश्न घेऊन मराठी पत्रकार परिषद लढते आहे. पत्रकार संरक्षण कायदा हा झाला पाहिजे ही भूमिका मराठी पत्रकार परिषदेची गेल्या 12 वर्षापासून होती. एस एम सरांनी सतत 12 वर्ष त्यासाठी लढे दिले. हा लढा 2017 शासनानं दोन्ही सभागृहामध्ये विधेयक पारित केलं, मात्र अद्यापही या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही. आणि पत्रकारांना संरक्षण मिळावं यासाठी हा कायदा आवश्यक आहे, मात्र हा कायदा न झाल्यामुळे पत्रकारांवर हल्ल्यांची संख्या वरचीवर वाढते आणि त्यांना संरक्षण मिळत नाही. म्हणून याची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याचप्रमाणे गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये या राज्यामध्ये पत्रकारांसाठी पेन्शनचा कायदा मंजूर केला,
मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. म्हणजे कायदा करायचा मात्र त्याची अंमलबजावणी नाही करायची. यामुळे पत्रकारांचे प्रश्न नेमके शासनाला मार्गी लावायचेत की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याचप्रमाणे नवीन जे जाहिरात धोरण शासनाने केलं आहे ते मध्यम आणि लघु वृत्तपत्रासाठी जातक आहे, म्हणून त्याच्यामध्ये सुधारणा करावी अशा विविध मागण्यासाठी, त्याचप्रमाणे मजेठी आयोगाची अंमलबजावणी करावी या मागण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत. राज्यामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन होत आहे आणि जर शासनानं आता याच्याकडे नाही पाहिलं तर यापेक्षा जोरात आम्ही सर्व पत्रकार एकजुटने आंदोलन करू. आता या आंदोलनात सर्व संघटना आमच्या सोबत आले आहेत आणि पत्रकार एकजुटने या आंदोलनामध्ये उतरले आहेत. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री आणि ओबीसी समाजातील नेत्यांची आज होणार बैठक, बैठकीकडे लागले सर्वांचे लक्ष. पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा राखत इतरांसमोर आदर्श ठेवा, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा मोदींना सल्ला. शरद पवारांची पृथ्वीराज चव्हाणांना गुगली, दोन्हीही नेत्यांनी घेतला क्रिकेटचा आनंद. जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा चकमक, कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये धुमचक्री. आणि सोलापूरच्या माळशिरजीतील अपहृत मुलाची सुखरूप सुटका, तीन आरोपींना घेतले पोलिसांनी ताब्यात. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.